की काम करत असताना निश्चितपणे आपल्यावरती संस्कारच तसे आहेत, आपले संस्कार आपल्याला विचलित होऊ देणार नाहीत आणि गोरगरीब लोकांच्या कामी हा दवाखाना पडेल. पण मला असं वाटतं की एकदा आपल्या कामाने आपल्या कर्तृत्वाने चांगलं नाव केलं तर सगळ्या गोष्टी आपसुकच मागे फॉलोअप करत येतात. मग तर नाव असं नाव नेम फेम एव्हरीथिंग इज फॉलोड इफ यू क्रिएट गुडविल इन द सोसायटी. हा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. समाज तुमच्या पाठीशी कणखरपणे उभा राहतो आणि तुम्ही ज्या क्षेत्रात जाल नंतर त्या क्षेत्रामध्ये तुमच्यावरती विश्वास टाकून तुमच्या पाठीशी उभा राहतो. हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. त्याच पद्धतीनं आपलं आजचं हे पडलेलं पाऊल. मी असं म्हणत नाही तुम्हाला शुभेच्छा, म्हणजे या गावात खूप कॅन्सरचे रुग्ण होत आणि खूप जास्त त्यांचा उपचार होत, पण ही गरज आहे. मानव विकासाला परिगणित करणारं हे क्षेत्र आहे आणि कुठल्याही ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचं मोठं इंडेक्स हे हेल्थ असतं. आणि आपण सगळेजण बघतो की अलीकडच्या काळामध्ये हा कॅन्सरसारखा दुर्धर रुग्ण आता इतक्या जास्त प्रमाणात होतो आहे की त्यांना उपचार जर मिळाला नाही तर तिसऱ्या स्टेजमध्ये चौथ्या म्हणजे खूप जास्त पुढे गेलेला आजार मग आपल्याला दिसतो आणि मग तो ॲडव्हान्स स्टेजमध्ये गेलेला डिसीज कदाचित त्याच्यावरती ट्रीटमेंट करायलासुद्धा पैसे जवळ असतानासुद्धा तो होत नाही. त्याच्यामुळे तो लवकर डायग्नोज होऊन त्याच्यावरती उपचार होणं जर गरजेचं आहे तर त्याच्यासाठी चांगले डॉक्टरांची मंडळी या शहरामध्ये लागेल आणि म्हणून ती तुम्ही व्हॅक्युम आज भरून काढला. मला पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा द्यायचं. हे फील्ड असं आहे की याच्यामध्ये आपला प्रपंच असतोच, प्रत्येकाला असतो, आपलं कुटुंब असते, उदरनिर्वाह असतो, खळगी भरावी लागते, गृहस्थाश्रमी ते चांगलंसुद्धा करावं लागते, तो प्रपंच नेटकाच करावा लागतो. पण हे सगळं करत असताना या पेशामध्ये एक तुम्हाला चांगली संधी प्राप्त झालेली आहे की आपण प्रपंच तर करायला असतो असतोच, तो करावा लागतो, पण त्यासोबत लोकांची मदत म्हणजे परमार्थसुद्धा तुम्हाला ह्या सेवेतून साधता येतो. आणि म्हणून प्रपंच आणि परमार्थ ह्या दोन्ही गोष्टी आपण ह्या सेवेतून घडवून आणू असा आशावाद आणि मला नक्की विश्वास आहे ह्या गोष्टीचा, तो नक्की तुम्ही करणार.